महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील शेवटचा तालुका म्हणजे सावनेर. अशाच दोन राज्याला जोडणारी सीमा म्हणजे केळवट पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सातनूर. या सीमेवर आमचे स्थानिक प्रतिनिधी यांनी पोहोचून स्थितीची पाहणी केली असता संपूर्ण सीमा बंद असून आवागमनावर दोन्ही राज्यांनी बंदी लावली असल्याने शुकशुकाट असून तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता लॉकडाऊन जरी पूर्णतः यशस्वी होत असला तरी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इत्यादी राज्याला पायी निघालेल्या जवळपास 4000 वर कामगारांच्या तपासणी झाल्याचे वृत्त आहे. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य विषाणूच्या भीतीने मागील 15 दिवसांपासून संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून शाळा, विद्यालय, कारखाने, खासगी व शासकीय विकास कामांना खीळ बसली असून संपूर्ण देशातील नागरिकांची पावलं स्वतःला आपापल्या घरी अघोषित अदृश्य बेडा करून घेण्यास बाध्य आहे. अशातच देशातल्या महत्त्वाच्या परिवहन व्यवस्था, रेल्वे व राज्य परिवहनाची चाक सुद्धा फिरत नसल्याने पोटाची खडगी भरण्यासाठी कामाच्या शोधात परप्रांतात आलेल्या कामगारांना त्यांच्या कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडून दिल्याने आता त्यांना आपल्या पोटाची खडगी भरणे सुद्धा कठीण होत आहे. हे कामगार आता आपल्या परिवारासोबत हजारो मैलाचा प्रवास, सर्व वेदना सुख दुःख विसरून हसत खेळत पायी पूर्ण करण्यास विवश होत आहे. या प्रवासात त्यांना ऊन पाऊस, तहान भूक, निवारा अशा भरपूर समस्यांना तोंड देत आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. दिवसभराचा प्रवास तर परिवारासोबत हसत खेळत नित नवे अनुभव उराशी बाळगत रात्रीला जेवणाची सोय आणि सुरक्षित निवांत निवारा मिळणार की नाही अशा मनस्थितीत रात्रीचा वाढता काळोख बघून रात्र काढण्याच्या विचारात कशी तरी रात्र काढू पाहणाऱ्या पादचारी कामगारांना सावनेर येथे लॉयन्स क्लब, नगर परिषद हायस्कूल व नगर प्रशासन आणि इतर समाजसेवी तर केळवद येथे भीमराव बापू देशमुख शिक्षण संस्था येथे समाजसेवीद्वारे पायी आपल्या गंतव्यावर पोहोचणाऱ्या कामगारांकरिता भोजन, आवास व वैद्यकीय सेवा पुरवून माणुसकी व सामाजिक बांधिलकी जपल्या जात आहे. आपण आलेलो आहोत सावनेर तालुक्याच्या केळवद या गावामध्ये. इथे आपण बघून राहिलेलो स्वर्गीय भीमराव बापू देशमुख स्मृती सभागृह जे आहे इथे पायी जे चालणारे लोक आहेत त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था इथल्या काही समाजसेवी संस्था आहे, काही लोक आहेत त्यांनी केलेली आहे. आणि केळवद हे गाव याकरताही महत्त्वाचं असतं की मध्य प्रदेशची सीमा इथून अवघ्या 7 किलोमीटर समोर आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया की इथे या स्वयंसेवी संस्थांनी आणि समाजसेवींनी कोणकोणत्या प्रकारच्या कशा व्यवस्था केलेल्या आहेत. की एक चांगल्या प्रकारे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आलू वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी, कळी या पद्धतीचं जेवण इथे दिल्या जात आहे. आणि हे जे लोक आहे, हे जे कामगार आहे, हे दहाडी मजदूर कोणी नागपूरवरून, कोणी बँगलोरवरून, कोणी हैदराबादवरून पायी चालत आपल्या उत्तर प्रदेश, कोणी हरियाणा, कोणी पंजाब, करौली इत्यादी ठिकाणचे लोक आले. काही बंगलोरहून आले, काही पुण्यावरून आले, काही नागपूरहून आले आणि या सगळ्यांना इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरुवातीला आमच्या गावातील एक मायपुरातील जे काही युवक वर्ग होता त्यांनी सुरुवात केली आणि नंतरच्या काळात आम्ही इथे आमचे मित्रमंडळी जे काही आहेत त्या सगळ्या मित्रमंडळीच्या साहित्य बघता बघता याला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि सगळ्यांनी मिळून इथे सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आतापर्यंत जवळपास 600 लोक जेवण करून गेलेले आहे. आधी उप अधीक्षक साहेबांचा इथे दौरा झालेला होता, त्यांनी काय काय दिशानिर्देश दिलेले? अधीक्षक साहेब बोला साहेब इथे येऊन भेट देऊन गेले. त्यांनी सांगितले की तुम्ही इथेच थांबा, बाहेरगावून जे येणारे मजूर आहे, जे रस्त्याने जात आहेत त्यांना इथे थांबण्याचे निर्देश दिले आणि त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे त्यांना आश्वासन दिलं का तुमची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केल्या जाईल. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे तोपर्यंत 14 तारखेपर्यंत त्यांची पूर्ण व्यवस्था शासन करेल हे त्यांनी हमी घेतली आहे. आणि बाकी समाजसेवक लोक जे आहेत, आपले उदय सर आहे, महेंद्र भाऊ, बाकी इतर लोक जे आहेत ते भरपूर सहकार्य करत आहे. इथे चकबंदी झालेली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरची आपली शेवटची एक चौकी आहे, तर इथून काही संदिग्ध लोक का मिळालेले आहे किंवा इथून आवागमनची काय व्यवस्था आहे आणि कशी परिस्थिती आहे? या ठिकाणी लॉकडाऊनच्या दरम्यान जे स्टेट हायवे आणि डिस्ट्रिक्ट हायवे पूर्णपणे लॉकडाऊन केलेले आहेत. त्याअंतर्गत या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. तरी नाकाबंदी दरम्यान जे काही लोक कामगार लोक वगैरे येत आहेत
तर त्यांना या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे. तर आम्ही त्यांना कुणालाही तिकडं इकडं मध्य प्रदेशात जाऊ देत नाही किंवा मध्य प्रदेशातील जे लोक आहेत त्यांना पण आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन देत नाही. तर या ठिकाणी जे इमर्जन्सी सेवा जे आहेत किंवा अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना जर किंवा त्यांच्याकडे कुठली परमिशन असेल तरच आम्ही या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी परवानगी देत आहोत. आपण आलेलो आहोत म्युन्सिपल हायस्कूल या प्राथमिक शाळेमध्ये. इथे आपण बघून राहिलेलो लायन्स क्लबद्वारे एक निवारा जे प्रवासी आपल्या गावाला निघालेले आहे कुणी नागपूर कुणी पुणा कुणी मद्रास कुणी मुंबई कुणी कर्नाटक सगळ्या राज्यातून हा जो एक फ्लो चाललेला आहे तो व्हाया मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार अशा राज्यांमध्ये चाललेला आहे. तर त्यांच्या सोयीसाठी इथे एक निवारा ठेवलेला आहे. या निवाऱ्यामध्ये आपण बघून राहिलेलो आहोत की डॉक्टर्स आपली जबाबदारी पार पाडत आहेत. डॉक्टर इथे आलेल्या जे काही रुग्ण आहेत जे काही प्रवासी आहेत जे काही कामगार आहेत त्यांना प्रथम त्यांचा उपचार करून राहिलेले आहे आणि उपचारानंतर त्यांच्यासाठी इथे आपण समोर बघूया इथे एक चांगली सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे. महिलांकरिता वेगळे कक्ष केलेले आहे पुरुषांकरिता वेगळे कक्ष केलेले आहे सोबतच भोजनाचीही व्यवस्था इथे केलेली आहे. जे प्रवासी इथे थांबू शकतात जे प्रवासी कामगार आहेत आपल्या परिवारासोबत येऊन राहिलेले आहेत जे इथे थांबू शकतात ते इथे त्यांची थांबण्याची 14 तारखेपर्यंतची सोय केलेली आहे. काही डॉक्टर्स आणि काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला ते कसे तोंड देत आहेत. जे बाहेर गाव से आ रहे हैं लोग हैं जिनको ट्रैवल करने में जिनको चलने में समस्या हो रही है उनके लिए अपन ने रहने की खाने की और साथ ही में स्वास्थ्य की उत्तम व्यवस्था करी हुई है. नहीं यहाँ से ये जो चल के जा रहे हैं कुछ लोग किसी ने कभी पैसे की मांग की आपसे? नहीं अभी तक तो ऐसा कभी हुआ नहीं है ना किसी ने पैसे की मांग की है लेकिन वो यहाँ के सुविधा से भरपूर खुश है उनको रहने की साथ ही साथ उनको जो शारीरिक समस्या रही किसी के हाथ दर्द है किसी के पैर दर्द हो रहे हैं वो यहाँ से लगभग कोई चंद्रपुर से आ रहा है कोई हैदराबाद से आ रहा है और वो अपने गांव तक के इटारसी जा रहे हैं कोई गुना जा रहे हैं कोई तो उनको एक बहुत आसरा हो रहा है यहाँ पे रह के वो एक एक शेल्टर की एक जो उनको जरूरत थी वो यहाँ पे आके उनका पूरा हो रहा है. लायन्स तसं तर काही सांगता येत नाही कुठेही लागण कुठेही येऊ शकते. आपण आपली प्रिकॉशन घेतलेलं फार आवश्यक आहे. वेळोवेळी हँडवॉश करा आणि डिस्टन्स सोशल डिस्टन्स मेंटेन करा. हीच एक महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा रामबाण उपाय आहे कोरोनापासून स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला दूर ठेवायचं. आलेला आहे सध्या आम्ही इथं निवारा म्हणून शेल्टर होम सुरू केलेलं आहे. ते सावनेर पोलीस स्टेशन आणि सावनेर नगरपालिका आणि म्युन्सिपल हायस्कूलद्वारा आणि आमचे जे लायन्स क्लब आहे यांच्याद्वारा आम्ही इथं शेल्टर होम प्रोव्हाइड करत आहोत. इथं जे लोक पलायन करत आहेत त्यांना थांबवण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि शारीरिक तपासणी वगैरे सर्व सुरू आहे. सध्या ऑन एन ॲव्हरेज 40 ते 50 लोक दररोज येत आहेत. ते याच्यात ते बरेचसे लोक थांबत आहे रात्री. बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला निघायचं आहे आम्हाला जायचं आहे आम्हाला आपल्या घरी पोचायचं आहे. सध्या हे लोक चंद्रपूरवरून आलेले आहेत काल हैदराबादवरून आलेले होते त्यांचं आता यांना राजस्थानवर जायचं आहे. काल जे लोक होते त्यांना झाशीला जायचं होतं. हे खूप म्हणजे दूरदूर लोक जाणारे आहेत. त्यांच्यातले काही काही लोक असे आहेत ज्यांना ताप आहे थोडासा सर्दी आहे आणि यांचे हातपाय पण खूप दुखत आहेत आणि जेवण पण यांना भेटत नाही आहे. काल असे हैदराबादचे जे लोक होते जे आले इथं ते म्हणाले का आम्हाला 9 दिवसापासून फक्त राईस वगैरे भेटलं आहे. सध्या पहिल्यांदा आम्हाला रोटी पोळी इथं आपल्याला मिळाली. ते रात्रीच निघाले त्यांना आम्ही खुर्सापारपर्यंत सोडलं. आता ते समोर निघणार आहे आणि कधी पोहोचणार त्याची गॅरंटी नाही. तशीच आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे. V24 तासकरिता किशोर ढोंडेले सावनेर.